95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झालेली आहे. उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे. आपण पाहतोय संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड झालेली आहे. उदगीरमध्ये हे साहित्य संमेलन होणार आहे आणि याच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड होणार आहे. नाशिकमध्ये 94वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं आणि त्यानंतर लगेचच 95वं साहित्य संमेलन हे होणार आहे आणि या संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे. माधव सावरगावे, काय अधिकची अपडेट आहे? 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे आयोजित करण्यात आलेलं आहे आणि त्याची तयारी नव्या वर्षाच्या दुसऱ्या दिवशी सुरू झालेली आहे. आणि आता महाराष्ट्रासाठी एक वेगळी आनंदाची बातमी म्हणजे 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध साहित्यिक आणि कथाकार भारत सासणे यांची निवड करण्यात आलेली आहे. साहित्य महामंडळाची बैठक आज उदगीरच्या उदयगिरी महाविद्यालयामध्ये पार पडली. त्या ठिकाणी सर्वानुमते यावेळेस मराठवाड्यातीलच असलेले भारत सासणे यांची निवड करण्याचा विचार केला गेला होता. चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आलेली आहे. काही दिवसापूर्वी म्हणजे महिनाभरापूर्वीच 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये भरलेलं होतं. मात्र कोरोनाच्या परिस्थितीमुळे ते फारसं गाजलेलं नाही, इतर वेगवेगळ्या विषयांवरून ते गाजलं. मात्र यावर्षी म्हणजे 2022 या वर्षामध्ये साहित्य संमेलन साधारणतः कोरोनाचा काळ ज्यावेळेस नसेल त्या लवकरच काळामध्ये ते पूर्ण केलं जावं असा एक प्रयत्न साहित्य महामंडळाचा असणार आहे आणि त्याची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. थोड्याच वेळामध्ये साहित्य महामंडळाची पत्रकार परिषद होईल आणि या संदर्भातली विस्तृत माहिती मिळेल. मात्र महाराष्ट्राच्या सर्वात प्रथम आपण साम टीव्हीच्या माध्यमातून बातमी देतोय की या वर्षीचं जे साहित्य संमेलन होणार आहे त्याच्या अध्यक्षपदी भारत सासणे यांची निवड करण्यात आलेली आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल.